पुणे या ठिकाणाहून निघाल्यानंतर खडकवासला या ठिकाणी आपण तंदूर चहा घेतला व धरणाच्या किनारी तो चहा घेतला. चहाचा आनंद घेत चहा पिला. त्यानंतर पुढे आपण सिंहगडाकडे निघालो. गडाकडे जात असताना सोबत आपल्या घरून निघताना आपण सोबत शूज घेणे गरजेचे आहे, जेणेकरून गडावरती ट्रेक करताना आपल्या पायाला इजा होत नाही. व बॅगमध्ये आपण पाणी बॉटल व खाण्याकरिता थोडा नाश्ता आणणे गरजेचे आहे. गडाच्या पायथ्याशी व गडावर जेवणाची सोय आहेच. त्या ठिकाणी भाकरी, पिठलं, ठेचा व वांग्याची भरती अशा प्रकारे खाण्यासाठी मिळते. हा नागमोडी वळणाचा घाट अतिशय सुंदर व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोडही अतिशय सुंदर आहेत. नमस्कार मंडळी, मी वैभव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण आलो आहोत सिंहगड किल्ल्यावर. तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मागे किती सुंदर दृश्य आहे. असे डोंगर सहसा मराठवाड्यात पाहायला मिळत नाहीत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मागे हा रोड आहे सिंहगडाकडे जाण्यासाठी. डायरेक्ट बहुतेक हा थेट गडाच्या पायथ्याशी जाणार आहे. तर आपण चला आता पुढे जाऊत गडावर. गडाच्या पायथ्याशी टू व्हीलर व फोर व्हीलर साठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी पार्किंगची कोणतेही पैसे घेत नाही. पण घाट आरंभ होताच वन क्षेत्राचे अधिकारी त्या ठिकाणी टू व्हीलरसाठी बोट आमच्याकडून 50 रुपये घेतले होते. तर टू व्हीलरसाठी 50 आणि बहुतेक फोर व्हीलरसाठी 100 रुपये घेत असतील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गडावरती गेल्यावर पार्किंगच्या ठिकाणाहून अतिशय सुंदर नजारा आहे. त्या ठिकाणी खडकवासला धरण अतिशय स्पष्ट दिसत आहे व पाण्याने भरलेले काळे ढगही आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुंदर असे झाडे आपल्याला गडावर जाताना दिसतात व आजूबाजूने स्टॉल आहेत. त्या ठिकाणी त्या स्टॉलवर चिंच, काकडी, कैरी अशा प्रकारचे ज्या त्या सीझनचे रानमेवे या ठिकाणी विक्री करतात. पुढे चालून गडावर भरपूर लोकवस्तीही पाहायला मिळते. सर्वप्रथम गडाकडे जात असताना आपल्याला पुणे दरवाजा 1 हा लागतो. गडाच्या पायथ्याशी आपल्याला जेवण दिले जाते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, मटकी, पिठलं, लोणचं, ठेचा अशा प्रकारे दिले जाते. आणि हॉटेलमधून हा आपल्याला सुंदर नजारा पाहायला मिळतो. पुढे आल्यानंतर पुणे दरवाजा 1 आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी या दरवाज्याची सुंदर रचना आहे. पर्यटकांची गर्दीही या ठिकाणी खूप प्रमाणात पाहायला मिळते, जेणेकरून संडे व सॅटर्डेला अतिशय मोठ्या प्रमाणात पर्यटक येत राहतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अतिशय जुनं दगडी स्ट्रक्चर आहे. पुणे दरवाजावरून हा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी धुक्याचं प्रमाण भरपूर आहे व पुणे दरवाजा 1 वरून पुणे दरवाजा 2 हे दृश्य आपण पाहत आहोत. पुणे दरवाजा 2 हा आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी दगडी स्ट्रक्चर व त्यावर जमलेले थोडे थोडे शेवाळ, या ठिकाणी जुनं कोरीव काम व त्याची थोड्या प्रमाणात झालेली पडझड व आतील भाग आपण पाहत आहोत. हा ऐतिहासिक ठेवा जपणे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी फोटोशूटही खूप छान प्रकारे होते. पुणे दरवाजा 2 वरून पाहत आहोत आपण समोरच्या ठिकाणी लेफ्ट साईडला घोड्याची पाग आहे व या ठिकाणी बहुतेक घोडे ठेवत असतील असा अंदाज. दमन रे ज्याला आता आपण घोड्याचा तबला असे म्हणतो. या ठिकाणी पूर्ण दगडी काम आहे व आतमध्ये घोडे ठेवण्यासाठी सोय आहे. सोय होती घोड्यांना हवा येण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी. या ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात असे गोल गोल करलेले खड्डे आहेत.
आतमधून जर पाहिलं ही पूर्ण दगडी स्ट्रक्चर आहे व त्याला सपोर्टला एक छोटे छोटे खांब दिलेले आहेत. आतमध्ये पाहिले तर लोक शिस्त पाळत नाहीत. या ठिकाणी कॅरी बॅग व पाण्याच्या बॉटल्स आपल्याला आढळल्या. लोकांनी शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. पाऊस कंटिन्यू थोडा थोडा प्रमाणात येतो. आपण आता तोफ खाण्याकडे चाललेलो आहोत. या ठिकाणी जुन्या काळी तोफखाना म्हणजे तोफांची व दारुगोळ्याची साठवण केली जात असत. या ठिकाणी पूर्ण दगडी स्ट्रक्चर आहे व बॅक साईडला सेल्फ पॉईंट आहे. तर या ठिकाणी लोक जीवाची रिस्क घेऊन फोटो काढतात. असे करणे या ठिकाणी चुकीचे आहे. या ठिकाणी तुम्ही आतून पाहू शकता स्ट्रक्चर आहे व मागील साईडने फोटो काढण्याचे ठिकाण आहे. पण लोक त्या ठिकाणी पुढे जाऊन फोटो काढतात कड्यावरती. त्या ठिकाणी जीवाला धोका ठरू शकतो. वरती तोफ आहे. या ठिकाणी जीवाला धोका होईल अशा प्रकारे लोक फोटोशूट करत राहतात. या ठिकाणी पुढे चालत असताना गडाचा नकाशा या ठिकाणी आहे. तो सर्व पॉईंट आपल्याला दर्शवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कल्याण दरवाजा, तानाजी कडा आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. समाधीकडे आल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांची फोटो फ्रेम आहे. अतिशय सुंदर अशी ब्राऊन कलरमध्ये फोटो फ्रेम. व या ठिकाणी हे मावळे अतिशय जिवंत असल्याची प्रतिभा आपल्याला मनातली मनात होते. त्यांचा दीपपडपणा, त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्व व सुंदर हावभाव. तानाजी मालुसरे यांची या ठिकाणी प्रतिमा आहे. प्रतिमेला नमन करून समाधीचे दर्शन आपण घेतले. धुक्यांच्या चादरीमध्ये आपण आलेलो आहोत असे आपल्याला भासते. दगडी असलेली समाधी आपल्याला अतिशय मन प्रसन्न करते. व पुढे तानाजी कड्याकडे आपण आलेलो आहोत. सुंदर प्रकारे धुकं आहे. खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे येत आहे व त्या ठिकाणी अतिशय गार अशी हवा लागते. सुंदर असे धुक्यामध्ये बारीक बारीक पाण्याचे कणही असतात. त्याचा अनुभव आपण तिथे गेल्याशिवाय घेऊ शकत नाही. तो अनुभव अतिशय दुर्मिळ अनुभव आहे. त्या ठिकाणी राजांच्या पावन ठिकाणचा अनुभव शब्दात गडावर आल्यानंतर महाराजांच्या जय जयकार केल्याशिवाय येणारी येत नाही. या ठिकाणी राजाराम महाराजांच्या समाधीनंतर आल्याकडे त्या ठिकाणी पाण्याच्या हौद पाहायला मिळतात. या ठिकाणी मी पाहू शकतो की टावरकडे धुके पूर्ण भरलेले आहे. ही आहे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि राजाराम महाराज या दोन समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी यांना वंदन करून आपण पुढे चाललो. जागोजागी पाण्यात साठा करण्यासाठी टाक्या निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे हौद तयार केले होते. हे करणे खूप कठीण होते त्या काळात. त्या ठिकाणी सिमेंटचे आपण केलेले हौद लिकेज मारतात. व त्या काळात यांनी केलेले हौद अजूनही टिकून आहेत. ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पिण्यासाठी पाण्याची टाकी. अतिशय जुनी टाकी आहे. या ठिकाणी पूर्ण पाणी डोंगरातून येते. अतिशय स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळते. व लोक आपला मूर्खपणा करायला कमी करत नाही. यामध्ये चिल्लर टाकलेली आहे व प्लास्टिकची बकेटही आपल्याला दिसते. शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे गडावर. आता आपण कल्याण दरवाज्याकडे जाणार आहोत. कल्याण दरवाज्याच्या वरती गेल्यानंतर आपल्याला पूर्णतः कठाडे नष्ट झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे अतिशय सावधगिरीनं आपल्याला त्या ठिकाणी उभे राहावे लागते. हा एक कल्याण दरवाज्याच्या वरतून पाहिलेला व्ह्यू. आपण पाहत आहात हा कल्याण दरवाजा. अतिशय भक्कम असा हा दरवाजा आहे.
या ठिकाणी जुन्या काळी तोफांचाही मारा झाला होता, काहीही आले नाही या दरवाज्याला. अतिशय दगडी सुंदर काम, किती भक्कम आहे, वर्षानुवर्षे आपल्याला अनुभव येतो. पुढे आल्यानंतर हत्ती टाकी पाहायला मिळते. कल्याण दरवाज्यावरून पुढे आल्यानंतर ही हत्ती टाकी अतिशय भरपूर मोठी आहे. हजारो लिटरचा पाण्याचा साठा या टाकीमध्ये केला जातो. हत्ती टाकीच्या पुढेच पावन मारुती मंदिरही आहे छोटेसे. या मंदिराचे दर्शन घेऊन आपण खूप ड्युटी होती ना. पुढे आल्यानंतर अमृतेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराचे दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न होते व या ठिकाणी बसण्यासाठी अतिशय सुंदर बैठक व्यवस्थाही आहे. नमस्कार. तर सर्व सिंहगड किल्ला फिरल्यानंतर असे समजते की ऐतिहासिक वस्तूंचा जो ठेवा आहे का तो प्रामाणिकपणे जपला पाहिजे. ही जी तोफ पाहतात अशा भरपूर गडांवर तोफ आहेत आणि लोक जे आहेत का लोक त्याच्यावर बसतात. बरेचसे फोटो असे पाहिले की अशी खाली पाय पायाखाली तोफ आणि पोच देतात. त्यात कोणत्याही प्रकारे योग्य तर नाही आहे. तर ऐतिहासिक वस्तूंसाठी जो आपल्या लोकांनी बलिदान दिले आहेत तर त्याची एक प्रामाणिक भावना आणि आपले हे जे आहे ते ऐतिहासिक ठेव आहे त्याचे आपण अतिशय मनोभाव जतन केले पाहिजे. आणि ही या तोफेचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये भरपूर माहिती दिली आहे. आणि हा तो कडा आहे ज्या ठिकाणी उदय भान राठोड याचा एक सीन आहे. आणि तानाजी मालुसरे यांनी या गडासाठी आपले स्वतःचे बलिदान दिले. आणि या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव यांची या ठिकाणी समाधी आहे. तर आपण ती समाधी पाहणार आहोत. आणि तानाजी मालुसरे यांची या ठिकाणी समाधी आहे. तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.